आता IIT JEE नीट साठी लातूर हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. I am the student of शिवप्रताप अकॅडमी विटा. Decision determine our destiny. I always want academy that would prepare me for life itself. Choosing शिवप्रताप अकॅडमी was the best decision. शिवप्रताप अकॅडमी मध्ये मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. सर्व शूटिंग करणारे चॅनल्स कॅमेरामन विनंती आहे, कृपया आपण खाली बसून घ्या. आपल्या लोकांना त्रास होतोय, खाली बसून घ्या. अरे ते वरती काढून घे आणि इकडं अरे खाली ठेवा लागेल. ते शूटिंग लोकांना दिसलं नाही. कॅमेरावाले सगळे खाली बसा, सगळे बंद करू नका. घे पुढं, अजून टाल कर, नाही करतो घे पुढं कार्यकर्ते. बस कर, चालू कर, याला चालू कर. इकडे भरून काढा ना, इकडे मोकळं कसं ठेवलं, हे भरून काढा. पुढे सरका, हे बसू दे, बसू दे, बसू दे, बसू दे, फार पुढे बसू दे, कर चालू करा. अरे बसू दे, फार इकडे येऊ दे. राम कृष्णा हरे. Thank you.
समाजा सगळ्यांनी त्या संकल्पनेची मला अनुभव काळी शब्द मंडळी सगळ्या सहकार्या दवारांना लागू राहते समाज विश्वासा विकासी आमा म्हणे तयार असावे कल्याण जामू केलेला मनोरंगा कल्पनेची मला अनुभव काळी शब्द मंडळी सगळी असो प्रत्येक व्यक्तीकडे
काहींना बाबीला चालू आहे, काहींना मी कुणीतरी आहे हा तो आहे, काहींना आपली बायको देशने भारत अध्याय अध्याय अंतरी ज्ञान हवे
ते ज्ञान वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. वैराग्य हे वैराग्य भक्तीशिवाय घडू शकत नाही. आणि आज कीर्तनाला घेतला अभंग भक्तीचा मुकुट म्हणजे नामदेव राय यांचा आहे अभंगातला पहिला मुद्दा सांगतो. ज्ञान हे वाय शरद ज्ञान सोडून द्यायचं काय विषय तुम्हाला कोण शैल शिकलेल्या माणसाला आपण राहते काय मन समज तुम्हाला सुशिक्षित आहे कारण बाबा येऊन घेण्याचे होते त्याला मुलगा ते हा होतो काही लोक म्हणे तो कुठल्या बरोबर हिंडतो चोरी झाला काही लोक म्हणले तो बायको हातात धरून येतो विश्वास नाही त्याला सुशिक्षित आपल्याकडे सुशिक्षित त्याला म्हणायचं आहे का त्याच्या आईच्या नावावर हसू आहे त्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि त्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे तो खरा सुशिक्षित
पहिल्यापासून संपलाय. ज्ञान देव आहे, देव ज्ञान आहे, ज्ञान वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. ज्ञान आतलं नकोय, बाहेरचं नकोय, आतलं पाहिजे. पाहिलं ज्ञानाशिवाय माणूस सुखी होऊ शकत नाही. कोणाला सांगून आपण मुद्दा संपवतो ते ज्ञान पाहिजे बरोबर, पण ज्ञान वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. राज कीर्तनात घेतला मग नामदेवरायांचा आहे. नामदेवराय कोण? एक दोन मिनिटात देव बोलला नामदेव महाराज, देव नाचला नामदेव महाराज, देव हसला नामदेव महाराज, दूध प्याला नामदेव महाराज, मंदिर फिरलं नामदेव महाराज, मेलेली गाय जिवंत झाली नामदेव महाराज, डाकड्याला हात लावला परीत झाला नामदेव महाराज, संत मालिकेत सगळ्यात जास्त वयात संत नामदेव महाराज, आणि जगातला पहिला इतिहास 14 माणसांनी सगळं समाधी घेतली नामदेव महाराज, आणि आज कीर्तनाला घेतला आपल्या नामदेव महाराजांचा आहे पहिला मुद्दा. पाहिला मंदिर फिरलं नामदेव महाराज, मेलेली गाय शिवंत झाली नामदेव महाराज, आणि 14 माणसांनी सगळं समाधी घेतली नामदेव महाराज, आणि दगडाला हात लावला तरी त्याचा परी झाला नामदेव महाराज. कीर्तनाचा दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना, दरिद्रवाणी बसायचं नाही, तोंड सोडून देऊन द्यायचं. आपल्या कीर्तनाला दरिद्रवाणी तोंड सोडून देऊन द्यायचं, यायचं लांब बसायचं, दुसरे ते शब्द सोडायचा. आपल्या कीर्तनाला बसलं खरीमध्ये बसायचं आणि बोलत जायचं, कुठलं थांबायचं नाही, कुठलं तर नाही म्हणायचं. आपल्याकडे नाही नाही उत्तर आहे आणि हा नाही उत्तर आहे. आमदेवानी कीर्तन ऐकायचं एखादं म्हणजे आम्हाला पटलं नाही, पण आज उत्तर देताना महिन्यानं द्याला, पुस्तक उलटे पाडले करून द्याला, पण द्यावा. भामदेवानी कीर्तन ऐकायचं, यस यस बोलवलो आणि कीर्तन सुरू झालं तर मोबाईलमध्ये डोके घालायचे. काही हरकटांना इतकी हरकत सवय, आम्हाला जीव लागायचा घ्यायला आला का नाही, सरळ उठायचं येडे बाबी खाली जायचं आणि एकट्याची गेम चालू द्यायची. शैक्षणिक
जाताना मोबाईल दिला पाहिजे. शिक्षकांना 11 वाजता वेळ झाली तर संस्था चालकांनी त्यांचे मोबाईल 5 वाजेपर्यंत ऑफिसमध्ये जमा करून विषय शिकवण्याला रंग आला शिक्षकाला आणि कोणते जायचा फोन आला त्याने इतक्या सोडून दिला गुगल सुरू
बद्दल अगोदर युवा कधी टाकू नये हे त्यांना समजलं पाहिजे. आपले शिवाजी महाराजांमध्ये घरी वाक्य वापरलं मी परत काढली पाहिजे. नाही नाही सगळ्या भावाला पोरग डगड्यावर पडलं
गेला आणि आठवा कृष्ण जन्माला तो सुद्धा टोपली पासून पुढे गेला. महिला मंडळ आठ मुलाच्या आईला झाली की आईला एकही मुलाच्या तोंडात आपलं स्तन देता आलं नाही पण तिला समाला नाही तिचं स्तन द्यायला जगताना पाहिता गेला हे प्रारब्ध. जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठं स्तन कोणतं असेल भाग्यवान की ज्याला गोपाळ कृष्णाचं तोंड लागलं आणि सगळ्यात मोठी मांडी किती भाग्यवान तर त्या मांडीवर जगाचा भाग ठेवला. मान्य असेल त्या आईशी तर त्या मानीवर गोपाळ कृष्ण खेळला आणि ती स्तन किती भाग्यवान असेल की त्या स्तनातलं दूध गोपाळ कृष्ण द्यावा. विश्वाचा मालक याच्यातून त्याचं प्रारब्ध आहे. काही ना काही समजत येईल. शाही पोरीने बापाच्या घरी त्या मजा आणल्या त्या जेवलेलं ताट धरायचं नाही असा नवरा मिळाला. जर साधवांच्या मामाला की काही पोरीने बापाच्या घरी ते कष्ट केले असा नवरा मिळाला त्या तिच्या कमरला कपाट्याच्या चाळ्या आल्या. Thank you.
आपल्याला जर महाराष्ट्रीय होत असेल तर काय कौतुक करायला हवं, काय कौतुक करायला हवं? सीबीएसई ला आपल्या एका पोरीला 99% मार्क पडले, काय कौतुक करायला हवं? ते काय हरकत आहे? आपल्या एक 12वीला गरीबात शिकलेला पोरगा थिएटरात पहिला आला, काय त्याचं कौतुक करायला हरकत आहे? काय हरकत आहे? एक गरीबाच्या घरचा पोरगा महाराष्ट्रीय सिंग आला, काय कौतुक करायला हरकत आहे? आपल्याला मोठे गरीब करा ना, आपला एखादं डॉक्टर आहे, विद्वान आहे, बाकीचे लोक म्हणजे तुमचे डॉक्टर फार हुशार आहे, आपल्याला हा म्हणाय काय रोज हवा, आपली आवडत होती तो ना, त्याचे सगळे कपडे आपल्याला ही कीर्तन काळाशी
गरज आहे. हे काल सत्य, आज सत्य, उद्या सत्य, म्हणून कालाला वाईट ते पण सत्य. एकच वाक्य सांगत होतो मी तुम्हाला, कृष्णाला प्रारब्ध बदलवता आलं नाही, उलट सांगतो तुम्हाला, रामाचा बाप ऐकूच्या मांडीवर मेला, आणि रामाचा बाप ऐकूच्या मांडीवर मेला, जटायू रामाच्या मांडीवर मेला. उलट फिरा, रामाचा बाप ऐकूच्या मांडीवर मेला, आणि रामाची बायको मिळाला रामाच्या जवळ मेला. सावध व्हा, सांगा हटलो रे, हटलो रे, टाइमपास आहे. त्याचा परिणाम काय झाला ना तेव्हा, एक वर्ग खास होता, एक वर्ग शिकाय इतरांचा, इतरांचं शिका एमपी तिकडं आमच्या हायवेला ते घर बंद पडली रस्त्यावरचं ड्रायव्हर तिकडे गाडी घेऊन बघतो पैसा कमवलं ते कुठे निधी गाडी काय कुठे कुठे निधी कुठे एवढेच कुठे एवढंच म्हणतंय ते मार्केट येतच ना पुढे दिवस भरून त्याचं माप काय नाही माप खालून झाले त्रास कुठे पिटवण्यात येत कुठला दोष नाही खूप अडचण दोन केले सातच राहिले आपण नाही पेर असलो म्हणून फरक कोणाला मजुरीला जाणार आणि चांगल्या बागायदाराला या जाणं कशी दिली लोकांनी नुसतं म्हणजे जग सुधारले चांगले भांडी घालून जेवत होते लोक मला किडा आला रुढ्यानं जेवण शिकवर हाडणं आला एक काठी हातात घेतलं कार्यालयात का रे गावातच हिंड ना काठीत आहेत भात सांगा टाकली सापडली भात सापडला वरात सापडला एवढं त्याकडून नका लावला तो भातही सांगा पूर्वी चांगले गुलाबजामून गोल होते पण आचारी आवडत पाहिजे झाली तिथे काय बापाची गेलं लांबवलं गुलाब गुलाबजामून गोल म्हणजे माणसं टकाटक खायचं कुठलं म्हणजे नागपूर आता एक नवीन भाग
नदी दांगोल करता पडदरीला गेला नदी दांगोल करता आजपासून काया पडू शकतो गेलेल्या वर्षीला नदी टाकू नका नद्या पवित्र ठेवा मग तुम्ही काय करा एक तिला गोळी भरा दर्याना शेतात एक खड्डा घ्या आणि त्या खड्ड्यामध्ये आई वडिलांची आठवण करून एक झाड लावा Thank you.
खालचे लोक शिव्या खाऊन देत्या, आपले सगळे लोक रेटरला माहीत काय भाषण दिलं मला भाषण त्या साहेब वरून चांगलाच म्हणायची पाळी तो येणार सोडून मिळाला तरी आपण म्हणायचं त्यांची आमच्या जवळचे सगळे शेंडा बोलायचं
माणूस कधीही मरत नाही,
त्यांना जाऊन 10 दिवस आले. अहो ते गेलेच नाही, ते तुम्ही आणले. ते आमच्या कडे दिला
दोनच वर्षात पाच गोष्टी घडणार आहेत. काय घडलं तर आपल्याला दिसत नाही का? एक, अजून दोन वर्षानं घरात माणसं राहणार नाही का? प्रत्येकाला एकच मुलगा आहे, एकच मुलगी आहे. मुलगी नवऱ्याच्या घरी, मुलगा बाहेर आहे, घरात माणसं पुढे वगैरे बांधून ठेवले तर आपण बघतो. हे कोण? म्हातारा आजारी पडले तर म्हातारी दवा खाणे, म्हातारा सर्व्हिस वाल्याला आई बाबा तू पाहिलं वेळ नाही, त्याच्या मागे व्याप आहे. सासरीची बायको असेल, थोरल्या महिनीचं बाळापण आहे, थोरल्या मेहुणीचं धाकटी मेहुणी परीक्षेला गेली ती येईल, तिचा निकाल घेऊन येईल, तिचा व्याप नाही. घरात माणसं राहणार नाही. दोन, दसक्रिया पुण्यतिथ्या बंद होणार, दसक्रियाचं पॅकेज मिळणार बांधणार. आता पॅकेज कावळा आहे तू सांग, भात तू शिजव, चपी तूच कर, तुला नाही कोणी भेटलं त्याचं प्रवचन ठेवलं त्याची कर. तीन, नोकरी मिळणार आणि नोकरीऐवजी व्यवसाय कडे वळा. नोकऱ्या द्यायचे पुढे तुम्हाला मला तुझं आपलं मावळं नसतं काही अर्थ नावाचा. जिल्हे किती आहेत आपले? 36 जिल्हे आपले. कलेक्टर किती जिल्ह्याला? एक. आता तुम्हाला कलेक्टर किती लागतील टोटल महाराष्ट्रात? 36. तुमच्याकडे 500 पोर MPSC सुटे. तुम्ही डोकं वापरतात का नाही? पहिली ते चौथीला 4 वर आहे, दोन गुरुजी 6 पोर आहे. दोघांचा पगार 1,36,000 आहे. DEd बंद झालं, DEd बंद झालं, डिप्लोमाला जवळजवळ कुरूप लागत आलं. ETD बंद आहे की नाही? ETD बंद, DEd बंद, DEd. आता इंग्लिश मिडियम BS सुमार उठले शाळा पोरच कमी. यंदा पटाचा प्रॉब्लेम आला सगळ्यात. अनेक शाळा झाल्यामुळे पट कमी, फार कमी झाला, पटत नाही राहिले. पोर होत नाही ना लोकांना, शाळा होतात. प्रॉब्लेम असं झालाय, पोरा इन्वेंट किती होतात? शाळा खोल्या 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 पुढे. या शाळा जर काढायच्या असतील तर पण म्हणजे पोरांना भरपूर पोर पाहिजे. असं तिचं म्हण सूत्र जमत नाही ना आपण. त्यामुळं ती क्वालिटी दासाळी, हे क्वालिटी दासाळी काय म्हणते तुम्ही? नोकरी मिळणार तरुण पोरांच्या पाया पडतो बरं, व्यवसायातलं बरा. गारगारी का फुल, हे गारगारी का फुल भी का कोंबड्या बाळा ना. सोलून कोंबडी 130 बाजून 140 बैल कोंबडी 180 शिजून 230 कडकनाथ 160. ए गारगारी का कुलपी का पावी का, पण इथून पुढचा जो माणूस जो माणूस व्यवसाय करेल तो सुखी बायको मिळणार. आणि पाचवी गोष्ट घडणार आहे 2-3 वर्षात, शेतकरीच राजा होणार आहे. ध्यानात ठेवा, यांना काय माझ्या हाणायच्या शेतकरी नेत्यावर सगळ्यांना हाणू द्या, पण काळ आलाय. शेतकऱ्याला फक्त शेतकऱ्यांना महाराज म्हणून नाही, पण तुमचा मुलगा म्हणून माझी तुमचं वाक्य ऐका ऐका. एक एक, वारंवार त्या जमिनीत तेच पीक घेतल्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता कमी झाली. दोन, टाटा बॅटरी विरायकत्तर राऊंडअप गोल M45 M35 अविनाश यांच्यामुळे तणनाशकांमुळे जमिनीतले जीवाणू गेले. तीन, युरिया अमोनियम सल्फेट सुपर फॉस्फेट इफको दाणेदार 10-26-26 केमिकलयुक्त खतामुळे जीवाणू राहिले नाही. चार, बांध शेतकऱ्याचं क्षेत्रफळ जमिनीचं कमी झालं आणि झाडांची संख्या कमी झाल्यामुळे पिकाला ऑक्सिजन मिळत नाही. पाच, शेतकऱ्याचं उत्पन्न पाणी भरण्याचं नियोजन नाही. आणि सहा, शेतकरी उत्पन्नाच्या तुलनेत राहणीमान ठेवत नाही. त्याला पडे जाव करायची नाही सवय. लग्न साधे केले तरी मुलं होतात, पण त्याला किडा नाही. 13% पण संस्था काढील, पण भेटे झाली तरी दुरी आल्या, त्याच्यामुळे भिकारी व्हायची वेळ आली. बायको मिळणार नाही. आता तुम्हाला जिल्हा कोणता आहे? सांगली. सांगलीचं चिन्ह माहिती तुम्हाला? तुमचं आहे 1,800. तुमच्याकडे पोर आहेत 1,000 आणि पोरी आहेत 800, म्हणजे तुमचे
जाऊन शिकवू जवळ जवळ तो विषय जवळ जवळ आता प्रॉब्लेम आहे का मुली किती आहेत 800 पोरं किती आहेत 1000 म्हणजे 200 पोरं जवळजवळ सुटले 800 पोरींमध्ये 450 पोरी बी ए 450 पोरी ग्रॅज्युएट आहे पोरगी MBBS आहे तुमच्याकडे MD पोरगा नाही पोरगी PS आहे तुमच्याकडे SP पोरगा नाही पोरगी तहसीलदार आहे तिच्या लेवलचा तुमच्याकडे पोरगा नाही प्रॉब्लेम असा झाला आहे मुलींची संख्या कमी आहे पण एज्युकेशन आणि त्या क्वालिटीचा पोरगा नाही एखादा पोरगा तहसीलदार आहे 5 पोरी तहसीलदार आहे तो 1 कार्ड तहसीलदार आता बायका आणायच्या कुठून ते पहिले दिवस गेले आता पक्क्याचे 20 एकर जमीन आहे त्या पोर लोक म्हणते पोर प्यात नाही मोरू द्यायचे काही लोक म्हणले पोरी त्यांना GCP आहे आता लोक म्हणते GCP का हा पोरग प्यात आहे का हा मग खड्डा की काढून टाकतो सांग काय करणार बायका नाही करणार मी राहिलेले पोर जवळजवळ पाया पडतो लग्न जमवताना दोन्ही मुद्दे मी नाही का मुलीच्या बापानं काही पाऊल खाली आलं पाहिजे आणि मुलाच्या बापानं सुद्धा काही पाऊल खाली आलं पाहिजे मुलीच्या बापाच्या सध्याच्या अपेक्षा काय मुलगा सर्व्हिसला पाहिजे त्याला शेती पाहिजे तो निर्व्यसनी पाहिजे त्याच्या घरात माणसांची संख्या कमी पाहिजे मुलाच्या बापाची काय अपेक्षा आहे बारकी तगडी पाहिजे आणि पोराची काय अपेक्षा आहे स्मार्ट आता ह्या तिन्ही गोष्टी जुळणार आहे का या जुळणारच नाही म्हणून लग्न जमायला प्रॉब्लेम मुलीच्या बापानं आता थोडं खाली उतरलं पाहिजे जर पोरगा निर्व्यसनी असेल आणि शेती असेल तर मुलगी द्यायला हरकत नाही एक खरं सांगा पोरगा जर डेरिवेशनी असेल आणि शेती जर चांगली करीत असेल तर 2 एकर जमिनीवर बंगला बांधून पोरगा 4 चाकी घेऊ शकतो तो देवडा बावडा नसेल जोगाऱ्या बिगाऱ्या नसेल ना तर संसार चांगला होतो काय नको उलटे सर्व्हिसवाल्यांचे संसार धोक्याचे बारीक अभ्यास करा कंपनीत पोर कामाला पडली कंपनी बंद आता काही लोक म्हणतात तो पोरगा शिक्षक आहे केव्हा पेमेंट व्हायचं त्याला 4 वर्षे झाले 20% पैसे आले 100 शिक्षकामधले 30 शिक्षक 54 फुल पगाराला ते रिटायर होतील यांना करता का बायको मिळणार आता बायका सुद्धा आपल्याला दुसरी कुणा आणायची काळी आली रविवारी आणली मंगळवारी ती गेली जागरण गोंधळाचे आतलं घर तुटला पोरण तुम्ही व्यवसाय करा बायको मिळेल फक्त पोरण मला सांगा हा विनोद आहे का 12 वाजता कॉलेज सुटलं ना 4 वाजेपर्यंत किराणा दुकानात पुढे मला आता हे आम्ही रात्रंदिवस कष्टाचे ना तुम्हाला ही संधी पुन्हा कष्ट करा सायकल पंक्चर करा 10 रुपये पंक्चर मोटरसायकल पंक्चर 50 रुपयाला तर बाईक मिळत तुला आणि बाईकला ह्या 15 वाड्यातच करा पुढच्या वर्षी सीझन नाही दोन 2020 साली अधिक असल्यामुळे 25च तिथे ह्या 15 वाड्या जेवढे पाहुणे येतील वल्लाय हा म्हणा इडी बैरी मुठी म्हणजे तिला पहिले 2 पोर आहे चांगली आणि एवढं सीझन गेलं तर मला एकच पर्याय आहे मोबाईलच्या स्क्रीन न पण तरी फोटो ठेवणे झोपाल नाही झोपाली तर मामाची मामीची पूजा करते त्या मामा मुली आहे मुली आहे का मामा नाही तू झाला कस नाही तुझ्या इब्रया मामा मुली आहे तुझ्या नाही तुझ्या किती 2 एक
नाही एक तुला भाऊ एकटा जगत कल्या अरे घोडा घोडा होऊन तुम्हाला फिरवायचा तुम्ही जर झुलीत
लवकर झोपल्या नाही तर तो दोरी हाताला धरायचा, झोका ओढायचा आणि जेवण करायचं. पूर्ण दहावीचं टाइम टेबल लागलं. तुमचा बाप 9:30 वाजता गाडी घेऊन तुम्हाला नेऊन सोडायला तयार असायचा. पेपर सुटेपर्यंत शाळेच्या गेटमध्ये बसायचा आणि तुम्हाला घरी घेऊन यायचा. पूर्ण 12वीच्या शीटीचा निकाल लागला. तुमच्या मिलीकडला नंबर लागण्याची चिन्ह आली. बिचाऱ्याकडे पैसे नव्हते. पूर्ण तो रात्रभर उशीमध्ये फुलक गुतून रडला. पूर्ण तो मुलगा गुतून रडला. त्याने बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले पूर्ण आणि तुम्हाला डॉक्टर केलं. वाक्य सांगू पूर्ण, तुम्हाला पाहिला पाहुणे आले तर त्याच्या घरात गाद्या नव्हत्या. त्याने शेजारून गाद्या आल्या आणि तुमच्या लग्नासाठी त्याने 20 मिनिटे जमीन विकली. पाया पडतो पूर्ण तुमच्या. तुम्हाला ज्या मुलावर प्रेम असेल ते स्पष्ट बापाला सांगू नका की मी यशस्वी लग्न करणार आहे, पण त्याला समाजातून उठवू नका. तुमचं काय म्हणत आहे? जरा बघा, जरा बघा, ज्या सगळ्या लोकांच्या डोळ्यात पाणी आहे का नाही जरा बघा. तुम्ही बावळ्यातपणा काढ नाही फार सगळा. आणि पोलीस स्टेशनला पोलिसांची अशा तक्रार येत मला की माझ्या प्रियकराला आणि मला माझ्या बापापासून धोका आहे. काय जगाचा न्याय राहिला मला? मुलगी मला हे वाक्य कोणत्या बापाच्या कानाला रुचेल फक्त एवढंच सांगा. अरे त्यानं काळ्या आईचा व्यवहार केला, बनियन म्हणाल तर त्यानं पलटी करून घातलं, बनियन तुटलं तर त्यानं गात मारली का? ज्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने म्हणून पोरीनं तुम्हाला मोठे केलं त्याला तिने आरोपी ठरवता तो तुमच्या प्रेमात आरसा ठरला. अरे त्याचं पावसाळ्यात घर गळत होत तर त्याला झोपायला जागा नव्हती पोरीनं तर रात्रभर खांबाला पाठ लावून बसून राहिला. त्याने अशी काय चूक केली तो तुम्हाला आरोपी दिसला? तो बाप असे कोणतं प्रेम शिकला तुम्ही? कोणतं प्रेम शिकला कोणतं की तुम्ही प्रेमाच्या पोटी तुमच्या बापाचा दलदला घ्यायला लागला? तुम्हाला तो आरोपी दिसतो. अरे तुमच्या भावाची तुम्ही पळून गेल्यामुळे तुमच्या भावाची किंमत समाजामध्ये कायमची संपली. तुम्ही तुमचा भाऊ तुम्हाला दुश्मन दिसतो. भाऊ जो बिचारा तुम्हाला लहानपणापासून सांभाळत होता, अरे तुम्ही मोठे होते तो लहान होता, तो तुमच्या बोटाला धरून तो शाळेत येत होता, तो तुमच्या शाळेतून सुटेपर्यंत तो बाहेर बसून राहत होता, तुमच्या डब्याची डब्याची वाट पाहीपर्यंत दुपारी झाडाखाली तुमच्या बरोबर जेवत होता. अरे तुम्ही 10वीला होते तेव्हा तो 9वीला होता, पण तास नसताना तुमच्या बरोबर शाळेत होता. तो भाऊ तुम्हाला दुश्मन वाटतो, दुश्मन वाटतो की माझ्या भावाचं आणि माझ्या बापाचं माझ्या प्रियकराला तुम्हाला भाऊ भाऊ दुश्मन वाटतो. अरे त्याला मित्राला तुमची इज्जत नाही? तुमच्या भावाला तुमचे मित्र बोलत नसतील? तुमच्या भावाला तुमचे मित्र त्याचे मित्र अपमानाची वागणूक देत नसतील? हे शिकलं पडत तुम्ही. तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचं मी नाही. आणि मळून पळून पडून जाण्याला कारण हे शाळेभोवती भरणारा जो गंगार माल आहे. बाहेरचा मुलगा आपल्या मुलीची छेड काढण्याची डेअरिंग आपला कुणाचा तरी आधार घातल्याशिवाय करू शकत नाही. काय म्हणतो कसं बाहेर जमोर लावल्या मुलीची झेडकाली? कुणाची तरी बहीणच शाळेत जाते ना, कुणाची तरी मुलगी जाते ना, कुणी तरी भाऊच बहिणे जाते ना. मुलगी मला मुलगी तुम्हाला मी तुमच्या मुलासारखं आहे तळतळीनं म्हणणार माणसे. ही भंगार आवलात त्याला फार आहे म्हणून असं घडतं. काय माहिती बाहेरच्या बरोबर कशी डिलिंग जरी त्याला माहिती घाट पडल्या घोगा करून टाकतील. बाहेरच्या बरोबर कशी डिलिंग करी त्याला आधार कोणाच आहे? आपल्या आवलातील त्या पुरीला नंबर द्यायचा, ती कुठं राहते काही माहिती कोण देणार आहे? आपले आणि पुरी जे सगळे चाले पळून जाणे मागे त्याच्या आईचा हात असतो. पुरी जे सगळे चाले आईला माहीतच असतात. आया फक्त भामट्याचं सोंग घेतात. त्याचं समजत नाही का आपली पोरगी प्रेमात पडली? लक्ष न कळत नाही का आईला प्रेमात पडलेल्या पोरीची लक्षणे? मी सांगू का होती? 2-3 वेळा भांग पाडते, 2 वेळा कुठे बदलवते, 2-4 वेळा पावडर लावते, कारण नसताना घालत असते. हे काय तिच्या साक्षात्काराची लक्षणे का? 8-8 तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते, ती काही ध्यान धारणा करते का? मुलगी पळून गेलो आई म्हणते मला अंदाज आलता. तू काही कुटुंब मिळायला गेली का? हा विनोद नाही मला. तुम्हाला आता असं वाटतो, आता वाटतो. तुम्ही खरं सांगतो मला, समाजाने तुम्हाला किती जरी स्वीकारलं ना मला तर तुमचं मन ते दुःख सोडित. मुलगी पळून गेली, पोरगा आरोपी झाला, समाज विसरू जाईल ती गोष्ट, पण तुमचं मन तुम्हाला कधी सोड. आणि एवढ्या गोष्टी जर तुम्ही केल्यात तर ह्याच पाटील साहेबांच्या खऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. याच्यावर तुम्ही
दहा वाजले आपण सगळ्यांच्या वतीने आमदार साहेबांचा सत्कार करणार आहोत. 2 मिनिटं कोणी उठायचं नाही. विठोबार कुमाई Yeah.